वायुवादळाचा धोका टळला तरी कोकण आणि गोव्यात आज दुपारपासून तुफान वादळी पाऊस सुरू झाला. ठाण्यामध्ये अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली, त्यामध्ये 20 ठिकाणी 3 जण जखमी झाले आहेत. तर मुंबईच्या बांद्रा येथील समुद्रात एक युवक बुडून मृत्यू पावला. हवामान खात्याने अजूनही वादळाची शक्यता दर्शवली आहे, त्यामुळे येत्या 24 तासात कोणीही समुद्रकिनारी जाऊ नये आणि तसेच झाडाखाली थांबू नये असे सांगण्यात आलेले आहे. मिड टीम नेटवर्क महाराष्ट्र गोवासाठी ठाण्याहून मी रामनाथ.